नमस्कार। आज आपण हृदयविकाराबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। हृदयविकार म्हणजे काय असतो, कशामुळे येतो, तो झाल्यावरती काय इमिजिएट बेसिसवरती ट्रीटमेंट करता येईल किंवा तो होऊच नये याकरता आपण काय काळजी घेऊ शकतो। तो आपलं हृदय हे एका पंपप्रमाणे काम करतं। जसं आपल्या घरी पाणी नळाला येतं, पण ते पाणी येण्यामागे खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पंप करायला मोटरची गरज पडते आणि मग ते वेगळ्या वेगळ्या पाईपलाईन्समधनं आपल्या घरी येतं। तसंच आपलं शरीरसुद्धा हे एक पाईपलाईनचं जाळं असतं ज्याच्यातनं रक्तस्त्राव होत असतो आणि या रक्तवाहिन्यांमधनंच आपल्याला प्राणवायू प्रत्येक अवयवांपर्यंत पोचवता येतो। पण हे करण्यामागे आपल्या शरीरातली जी मोटर आहे ते म्हणजे आपलं हृदय, आणि हे हृदय आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत सतत कंटिन्युअसली काम करत असतं। तर हे हृदय काम करण्याकरता त्याला स्वतःची पण एक एनर्जी लागते आणि ती एनर्जी त्याला त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या स्वतःच्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांमधनं रक्तपुरवठा करते। तर याला कोरोनरी आर्टरीज असं म्हणतात। तर ह्या कोरोनरी आर्टरीजमध्ये समजा जर ब्लॉकेज झाला तर त्यावेळेला तात्पुरती हृदयाचा स्वतःचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा काही वेळेस पूर्णपणे बंद होतो आणि त्यावेळेला आपण हार्ट अटॅक आलं असं म्हणतो। हार्ट अटॅकचे चिन्ह काय असतात? एखाद्याला समजा हार्ट अटॅक आला असेल तर त्याला अचानकपणे छातीवरती दाब येणे किंवा छातीत अकस्मात दुखायला लागणे, तसंच ते दुखणं काही वेळेस डाव्या खांद्याकडे किंवा डाव्या हाताकडे स्प्रेड होऊ शकतं, एखाद्याला पाठ भरून येते किंवा अचानकपणे नकळत खूप जास्ती घाम फुटतो, किंवा एखाद्याला चक्कर येऊन एखादा पेशंट बेशुद्ध पण होऊ शकतो। सो अशा प्रकारचे हे सिम्पटम्स हार्ट अटॅक आल्यानंतर येऊ शकतात। रेअर केसेसमध्ये पेशंटला एटिपिकल सिम्पटम्स म्हणजे ॲसिडिटी किंवा गॅस किंवा ढेकर येणं हे सिम्पटम्ससुद्धा हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतात। मग हे ओळखायचं कसं की हे ॲसिडिटीमुळे आहे की हार्ट अटॅकमुळे आहे? सो एखादा सिम्पटम जर एक्झर्शन केल्यानंतर म्हणजे कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आल्यानंतर शारीरिक किंवा मानसिक श्रम झाल्यानंतर समजा हे सिम्पटम्स येत असतील तर ते मोस्ट लाईकली हार्ट रिलेटेड असण्याचे चान्सेस जास्ती असतात। पण तरी पण खात्री करण्याकरता यापैकी कुठलंही जर सिम्पटम आपल्याला जाणवत असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ECG करून बघणं। कुठल्याही जवळच्या केंद्रावरती जाऊन ECG करून त्यामध्ये काही बदल असले तर तातडीने पुढे हार्ट स्पेशालिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्टला भेटून त्याकरता पुढील ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं। सो हार्ट अटॅक येण्यामागची कारणं काय असतात? तर या हृदयाला सप्लाय करणारे ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये हळूहळू कोलेस्ट्रॉलसारख्या फॅटी चीजी सबस्टन्सचे थर तयार होत जातात आणि हे थर हळूहळू अनेक महिने किंवा अनेक वर्षांपर्यंत हळूहळू वाढत जातात। तर जसे जसे ते वाढत जातात तशा तशा या रक्तवाहिन्या बारीक होत जातात किंवा त्यातला रक्तप्रवाह हळूहळू कमी होत जातो। हा रक्तपुरवठा ज्यावेळेला 70%पेक्षा जास्ती कमी व्हायला लागतो त्यावेळेला पेशंट्सना अँजायनाचा त्रास व्हायला लागतो। अँजायना म्हणजे चालताना छातीवर दाब येणे, चालताना दम लागणे किंवा चक्कर येणे, धडधड होणे, चक्कर येणे अशा टाईपचे सिम्पटम्स यायला लागतात। आणि या कोलेस्ट्रॉलच्या ब्लॉकेजच्या थरावरती अचानकपणे कधीतरी रक्ताची गुठळी तयार होते आणि ती काही सेकंदात किंवा काही मिनिटात रक्ताची गुठळी मोठी होऊन ती रक्तवाहिनी पूर्णपणे 100% बंद करते आणि त्यावेळेला आपल्याला मोठा हार्ट अटॅक येतो। सो हे होण्यामागचे काही रिस्क फॅक्टर्स असतात की कुठल्या पेशंट्सना अशा प्रकारचे ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात। तर काही तीन जे कॉमन रिस्क फॅक्टर्स आपल्याला माहिती आहे ते म्हणजे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉल। हे आपल्याला रेग्युलरली चेक करून कळतात आणि ते जर एखाद्याचे वाढलेले असतील तर अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्ती असतं। तसेच काही लाईफस्टाईल रिलेटेड फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ आपले ॲक्टिव्हिटीज किती आहेत, दैनंदिन आपल्या कामामध्ये आपण किती चालायला जातो किंवा कुठल्या प्रकारचे व्यायाम करतो, तसेच आपलं वजन कंट्रोलमध्ये आहे किंवा नाही, किंवा आपल्या खाण्यामध्ये रोज एक फळ व एक भाजी याचं सेवन होतं आहे किंवा नाही, या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या हार्ट अटॅकची रिस्क डिफाईन होते। तसेच स्मोकिंग, अल्कोहोल आणि स्ट्रेस हे तीन सगळ्यात मुख्य लाईफस्टाईल रिलेटेड फॅक्टर्स आहेत आजच्या जगामध्ये, ज्या कारणामुळेच आजच्या यंगर जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। आणि हा
कंटिन्युअसली टार्गेट ओरिएंटेड जो स्ट्रेस असतो की अमुक वेळेत अमुक काम संपायलाच पाहिजे किंवा इतकं काम व्हायलाच पाहिजे, या स्ट्रेसमुळे आणि पाहिजे तितका आराम न केल्यामुळे किंवा पाहिजे तेवढी झोप न घेतल्यामुळे आपल्या शरीरातील स्ट्रेस हा भयंकर वाढत चाललेला आहे. आणि याच कारणामुळे भारतामध्ये एस्पेशली यंगर जनरेशनमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. सो हार्ट अटॅकचे लक्षणं जर जाणवले तर मगाशी जसं आपण म्हटलं की सर्वात पहिले ECG करून घेणं. ECG बऱ्याच वेळेला नॉर्मलही असू शकतो, याचा अर्थ असा नाही की आपल्याला हार्टला काही त्रास नाही. त्यामुळे हार्टशी संबंधित जर काही सिम्टम्स असतील आणि जरी ECG नॉर्मल असला तरी कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्याने ॲडिशनल तपासण्या, उदाहरणार्थ 2D इको किंवा स्ट्रेस टेस्ट करून घेणं गरजेचं असतं. त्यातनंही आपल्याला एखाद वेळेस अर्ली ब्लॉकेजेसची सुरुवात झाली असेल तर त्याबद्दल आपल्याला माहिती मिळू शकते आणि वेळीत जर योग्य ट्रीटमेंट घेतली तर भविष्यात येणारा मोठा हार्ट अटॅक नक्कीच टाळता येऊ शकतो. सो हे जे काही रिस्क फॅक्टर्स सांगितले, या रिस्क फॅक्टर्सकडे आपल्याला नियमितपणे वर्षातनं एकदा तरी लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. सो हे या रिस्क फॅक्टर्सचा एक चार्ट बनवून त्याची मोजमापणी करून ते जर आउट ऑफ कंट्रोल असतील तर त्याकरता योग्य ते लाईफस्टाईल इंटरव्हेन्शन्स म्हणजे आपल्या डाएटमध्ये चेंजेस करणे, रेग्युलर व्यायाम करणे, काही वाईट सवयी असतील स्मोकिंग अल्कोहोल या गोष्टी पूर्णपणे बंद करणे आणि आलेला स्ट्रेस घालवण्याकरता जे काही करणं शक्य असेल, उदाहरणार्थ आपल्या हॉबीज पाळायच्या, रोज पळायला जायचं, योगा करणे, मेडिटेशन करणे, अशा अनेक प्रकारच्या डी स्ट्रेसिंग टेक्निक्सनी आपण आलेला स्ट्रेस कमी करू शकतो. तसंच 8 तासाची झोप रेग्युलर घेणं, शक्य असल्यास 8 तासापेक्षा जास्ती काम न करणं, स्वतःकरता वेळ देणं, आपल्या फॅमिलीकरता वेळ देणं, या गोष्टींनी सुद्धा बराचसा स्ट्रेस आपण कमी करू शकतो. सांगितलेले रिस्क फॅक्टर्स जर व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवलेत तर जगभरामध्ये असं निदर्शनास आलं आहे की हे 9 रिस्क फॅक्टर्स कंट्रोलमध्ये ठेवल्यामुळे अख्ख्या जगातले 90% हार्ट अटॅक्स आपण 100% प्रिव्हेंट करू शकतो. समजा चुकून माकून एखाद्याला हार्ट अटॅक आलाच किंवा ECG वरती त्याचं निदान झालं तर इमिजिएटली जवळच्या हॉस्पिटल किंवा कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं. या केसेसमध्ये 2 प्रकारचे ट्रीटमेंट उपलब्ध असतात. एकतर रक्ताची गुठळी विरघळवण्याकरता इंजेक्शन देण्यात येतं, त्याला थ्रॉम्बोलायटिक ट्रीटमेंट असं म्हणतात, किंवा इमर्जन्सीमध्ये अँजिओग्राफी करून लगेच अँजिओप्लास्टी करून तो ब्लॉक पूर्णपणे काढून टाकण्यात येतो आणि त्या जागी स्टेंट बसवण्यात येतो. याला प्रायमरी अँजिओप्लास्टी किंवा PAMI असं म्हणतात. सो पहिल्या 3 तासामध्ये त्रास झाल्यापासून पहिल्या 3 तासामध्ये युजली अँजिओप्लास्टी किंवा थ्रॉम्बोलायटिक थेरपी याचे युजली रिझल्ट सारखे असतात. पण 3 तासाच्या वरती किंवा एखादा पेशंट खूप अनस्टेबल असेल तर त्याकरता प्रायमरी अँजिओप्लास्टी ही कधी जास्ती योग्य ठरते. त्यामुळे अशा वेळेला कॅथल्या बसलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोचणं फार गरजेचं असतं, कारण हार्ट अटॅकच्या पेशंट्समध्ये टाईम इज मसल असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या गोल्डन आवरमध्ये जर आपण योग्य ते ट्रीटमेंट देऊ शकलो तर डेफिनेटली आपल्याला हृदयांच्या स्नायूंना होणारी इजा ही कमीत कमी ठेवता येते आणि आपल्या हृदयाची कार्यक्षमता पण नॉर्मल ठेवता येते. कारण हृदयाला डॅमेज झालेला जो असतो त्याला जर लवकरात लवकर रक्तपुरवठा नाही मिळाला तर हा डॅमेज एखाद्या वेळेस परमनंट होऊन कायमची हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि मग अशा पेशंट्सना भविष्यामध्ये हार्ट फेलियर नावाचा रोग किंवा आजार तयार होतो. सो असे कॉम्प्लिकेशन्स जर आपल्याला अवॉइड करायचे असतील तर डेफिनेटली आपण आपल्या रिस्क फॅक्टर्सची काळजी घ्यायला पाहिजे. हार्ट अटॅक रिलेटेड कुठलेही चिन्ह दिसलेत तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी किंवा कार्डिओलॉजिस्टशी सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्याने जे काही ॲडिशनल इन्व्हेस्टिगेशन्स किंवा ट्रीटमेंट असतील त्या वेळोवेळी फॉलो ठेवणं गरजेचं आहे. तसेच एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर भविष्यामध्ये परत असा त्रास होऊ नये म्हणून हेच लाईफस्टाईल रिलेटेड मॉडिफिकेशन्स आयुष्यभर कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास सर्जरी झाली की त्यानंतर पेशंट्स विसरून जातात की आपल्याला काही त्रास होतो आणि हे सगळी जी काही लाईफस्टाईल रिलेटेड रिस्क फॅक्टर्स होते ते पुन्हा चालू होतात. सो असं व्हायला नाही पाहिजे, कारण एकदा अँजिओप्लास्टी झाली तर याचा अर्थ नाही की भविष्यामध्ये परत ब्लॉक होणार नाही. एकदा ही प्रोसेस सुरू झालेली असली की ती वारंवार होण्याचे चान्सेस असतात. म्हणून औषधं ही आयुष्यभर आपल्याला घ्यायला लागतात
किंवा लाईफस्टाईल रिलेटेड जे मॉडिफिकेशन्स आहेत हे सुद्धा आपल्याला आयुष्यभर कंटिन्युअसली फॉलो करायला लागतात आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचे फॉलोअप्स घेणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे जर रिस्क फॅक्टर्स आपले परत वाढत असतील किंवा एखाद्या औषधाचा साईड इफेक्ट जर होत असेल तर तो सुद्धा आपल्याला डॉक्टरांशी चर्चा करून औषधं बदलण्याची गरज असेल तर ती बदलून घेता येतात. काही वेळेस पेशंट्स औषधं बंद करतात कारण त्याची कॉस्ट खूप जास्ती असते, पण अशा वेळेला औषध बंद करण्याच्या अगोदर डॉक्टरांशी चर्चा करा. काही वेळेस जर त्याला काही चीपर ऑप्शन्स असतील तर ते डॉक्टर आपल्याला सजेस्ट करू शकतात, पण अचानक कधीही औषधं बंद करू नका कारण तसे केल्याने जर परत हार्टअटॅक आला तर त्या हॉस्पिटलायझेशनची आणि हार्टअटॅकची कॉस्ट ही औषधांच्या कॉस्टपेक्षा खूप जास्ती असणार आहे. सो आपल्या हार्टची स्वतःच काळजी घ्यायला पाहिजे. यावर्षी आपल्या वर्ल्ड हार्ट डे निमित्त यूज हार्ट फॉर एव्हरी हार्ट अशी थीम होती, ज्याचा अर्थ आपलं हृदय हे स्वतःच्या हृदयासाठी आणि इतरांच्या हृदयासाठी सुद्धा त्याचा वापर करायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचा विचार हा मेंदूनी न करता हृदयानी करा, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल, स्वतःसाठी पण आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स करता पण. थँक्यू.